अखेर मान्सून निघालाय परतीच्या प्रवासाला आणि त्यामुळे महाराष्ट्रातील दहा ते बारा जिल्ह्यांना होणार भरपूर फायदा कोणते ते जिल्हे असतील ज्यामध्ये येणाऱ्या दोन ते चार दिवसामध्ये होईल प्रचंड पाऊस आणि कोणते जिल्हे असतील अगदी जास्त पावसाचे कोणते जिल्हे राहतील अतिशय कोरडे याविषयीचा डिटेल जिल्हा निहाय तालुका निहाय अंदाज घेण्याचा प्रयत्न आहे तर आज आहे सत्तावीस सप्टेंबर संध्याकाळचे सात वाजत आहेत तर आता आज रात्री एक आठ वाजल्यापासून एक बारा वाजेपर्यंतचा काय अंदाज आहे त्याविषयी थोडीशी आपण आयडिया आधी त्या ठिकाणी घेणार आहोत दक्षिणेकडे जो कमी दाबाचा पट्टा सरकलेला असल्यामुळे दक्षिणेकडे सर्व त्या ठिकाणी पाऊस सरकत आहे तर त्याचाच फायदा होतोय नगर जिल्ह्यातील काही भाग छत्रपती संभाजीनगरचा भाग त्यामध्ये अकलूज सर्वाधिक फायदा होतो आहे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी तर या ठिकाणी प्रचंड पावसाला सुरुवात त्या ठिकाणी आज रात्री आठ वाजल्यापासून होणार आहे मग हेच वातावरण बदलतं आहे जवळपास एक अठ्ठावीस तारखेला दुपारी दोनच्या दरम्यान जर बघितलं तर जर दक्षिणेच्या साईडला जे जिल्हे आहेत तिकडे तर पाऊस आहेच ज्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर आहेच आहेत पण त्याच व्यतिरिक्त पुण्याच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड पावसाला सुरुवात होते या व्यतिरिक्त नाशिकमध्ये पाऊस थोडासा कमीच आहे नगर जिल्ह्यात फार तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगर असेल इकडे जालना असेल धाराशिव असेल तर इथे देखील तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस वाशिम हिंगोली यवतमाळ या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या व्यतिरिक्त चंद्रपूर भंडारा नागपूर गोंदियामध्ये देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस त्या ठिकाणी असणार आहे या व्यतिरिक्त वातावरण बदलणार हेच तुमचं जवळपास एकोणतीस तारखेला म्हणजेच शुक्रवारी एक दुपारी तीन ते चारच्या दरम्यान जर आपण एक अंदाज बघण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही इथे बघू शकता हा जो पूर्ण वरचा पट्टा आहे म्हणजे उत्तरेकडला हा जो पुरा पट्टा आहे तर हा याच्यामध्ये जे जिल्हे येतात मग ज्यामध्ये मुंबईचा काही भाग नाशिकचा भाग मालेगाव धुळे जळगावचा भाग त्या तिकडे जळगाव छत्रपती संभाजीनगरचं वरचं टोक शेगाव असेल अमरावती असेल यवतमाळ असेल नागपूरचा काही भाग असेल गोंदिया भंडारा चंद्रपूर असेल तर या ठिकाणी प्रचंड त्या ठिकाणी पावसाला सुरुवात होते एकोणतीस तारखेला दुपारी तीनच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात मुसळधार ते मुसळधार पाऊस होतोय अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ज्यामध्ये इकडे चौसाळा जामखेड असेल केज असेल कळंब असेल तर इथे देखील प्रचंड पाऊस होतोय त्या व्यतिरिक्त इकडचा पुण्याचा जो काय पुणे सिटी त्यातून इकडे कामशेत खोपोली चाकण लवासा या ठिकाणी सासूड या ठिकाणी देखील प्रचंड पावसाला सुरुवात होत आहे हेच वातावरण बदलून तीस तारखेला म्हणजेच शनिवारी असं प्रमाण याचं होतं की पूर्णत जो छत्रपती संभाजीनगर असेल मालेगाव नाशिक जळगाव या ठिकाणी येलो अलर्ट म्हणजेच प्रचंड पावसाला सुरुवात होते तुरळक पाऊस शेवगाव शेगाव अमरावती नागपूर चंद्र गोंदिया चंद्रपूर या ठिकाणी वाशिम इथे पडतोय बीड धाराशिव इथे देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पण जबरदस्त पाऊस छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव नाशिकमध्ये या व्यतिरिक्त इकडे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या ठिकाणी देखील प्रचंड पावसाला सुरुवात ही शु शनिवारी दोनच्या आसपास होत आहे हेच वातावरण जवळपास जर आपण एक रविवारी तीनच्या दरम्यान जर बघितलं तर फक्त किनार पट्टी लगतचे काही जिल्हे सोडले मग ज्यामध्ये आपण जर इकडचा जर बघितला तर मुंबई शेजारी गोरेगाव असेल पुण्याचा थोडासा भाग चिपळून इकडे कराड सातारा सांगली कोल्हापूर कर्नाटकचा सा काही भाग तर या ठिकाणी देखील प्रचंड पावसाला सुरुवात ही त्या ठिकाणी होत आहे मग हेच प्रमाण मंग आ, सो जे काय सोमवार आहे सोमवारी याच्यामध्ये थोडासा उतार येणार आहे आणि कदाचित त्या ठिकाणी त्यानंतर पावसाची कमतरतासुद्धा भासू शकतात अशाच अंदाजांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद